लॉकडाउन के चलते बीते 5 माह से मंदिर बंद किए गए हैं, जिसे मंदिरों से जुड़े लोगों पर भुखमरी की नौबत आई है। इसलिए जल्द से जल्द मंदिर शुरू करें, ऐसी मांग विश्व हिंदू परिषद द्वारा राज्य सरकार से की गई है। कोरोना के चलते पूरे देश में लॉकडाउन किया, जिसके कुछ महीनों बाद ही देश के साथ साथ राज्य में अनलॉक किया गया। आवागमन भी शुरू किया गया है, लेकिन मंदिरों के द्वार अभी तक नहीं खोले गए। इसे खोलने की मांग विश्व हिंदू परिषद द्वारा राज्य सरकार से की गई है, जिसका ज्ञापन जिलाधिकारी को आज दिया गया। महाराष्ट्र मध्ये सगळे मंदिर बंद आहेत। लॉकडाउन जेव्हा सुरू झालं तेव्हापासूनचे मंदिर बंद आहेत। पूर्ण हिंदू समाजाने सरकारचं समर्थन केलं, सहयोग केला आणि मंदिरामध्ये प्रवेश नाही केला। आपले सगळे कार्यक्रम आपल्या घरांमध्ये केले, परंतु पुनश्च हरिओम असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अनेक लॉकडाऊनला ढील देऊन मार्केट उघडले, मॉल उघडले, ऑफिसेस उघडले, इथपर्यंत की दारूच्या दुकानं उघडले, परंतु मंदिरं नाही उघडली। तर लोकांना ज्या पुनश्च हरिओम करायचं आहे ते मंदिरापासूनच होणार आहे। भक्तांच्या भावनेचा आदर करून उद्धव ठाकरेंनी हे दार मंदिराचे उघडावे याच्यासाठी आम्ही एक स्लोगन दिलं, उद्धवा दार उघड, दार उघड। आणि ह्या आंदोलनाला समर्थन देण्याकरता आम्ही सगळ्या मंदिरांना, हिंदू बंधूंना आवाहन केलं आहे की मंदिरासमोर उभे राहून घंटा वाजवा आणि उद्धव सरकारला जागृत होण्याकरता बाध्य करा। आता सकाळपासून कार्यक्रम सुरू झाले, 11 वाजताची वेळ दिली होती। काही ग्रामीण क्षेत्रातले आम्हाला निरोप येणं सुरू झाली आहेत, पण बाकीचे अजून निरोप संध्याकाळपर्यंत हे कार्यक्रम चालतील। वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वेळेवरती हे कार्यक्रम होणार आहे। लाखो मंदिरं आहेत पूर्ण प्रांतामध्ये, आणि लाखो मंदिरामध्ये लाखो कार्यक्रम होतील असं आमचं अपेक्षा पण आहे, आम्ही असं आव्हान पण केलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBC News नागपूर।